नमस्कार, मी स्नेहा परब किचनमध्ये घेऊन आली आहे आज हॉटेलसारखे कोंबडी वडे। कोंबडी वडे खायचे आहे तर तुम्ही पहिली त्याची भाजणी पहा। चला तर पाहूया आपण भाजणीसाठी लागणारं साहित्य। आणि ती भाजणी नुसती नाही, खमंग मालवणी पद्धतीची भाजणी। आणि अशी जर भाजणी तुम्ही केली तर तुमचे वडे टमकन फुगलेच पाहिजे। किलो तांदूळ घेतलाय मी, कोणताही तांदूळ घेऊ शकता, तुम्ही कणीही वापरू शकता। त्याला आपण अर्धा किलो ज्वारी घेतली आहे, पाव किलो चणा डाळ घेतली आहे, 200 ग्रॅम मी उडीद डाळ घेतली आहे, अर्धा वाटी पोहे घेतले आहेत, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा ओवा, 1/2 वाटी धने घेतले आहेत आणि 2-3 चमचे जिरा घेतलं आहे, मेथी घेतली आहे मी 2 चमचे आणि त्याच्यात 7-8 काळा मिरी घेतली आहे। भाजणीसाठी मी गॅस ऑन करते आणि त्याच्यावर मी जर्मनची कढई ठेवली आहे। तुमच्याकडे कोणतंही मोठं जर्मनचं भांडं असेल ते वापरू शकता। कढई तापली आहे, आता आपण हे तांदूळ आहेत ते भाजून घेतो आहे। पहिले जास्त लालसर असे भाजायचे नाही आहेत तांदूळ, थोडेसे असे गरम करायचे आहेत कारण वडे आपण डीप फ्राय करतो म्हणून ही भाजणी काय जास्त करपूस अशी भाजून घ्यायची नाही आहे। तुम्ही तांदूळ स्वच्छ असे धुवून उन्हामध्ये कडकडीत सुकवूनही घेऊ शकता। तांदूळ आपले जरासे भाजून झालेले आहेत, आता हे आपण एका परातीत काढून घेऊया। त्याच्या आधी तुम्ही पाहू शकता हात लावून असं आपल्या हाताला सहन होईल एवढे चटके लागतील एवढा तांदूळ भाजला गेला पाहिजे। तांदूळ चांगला भाजलेला आहे, आता हा आपण एका परातीत काढून घेऊया। मित्रांनो, तुम्ही घर बसल्या बरेच प्रोडक्ट सेल करू शकता, यासाठी तुम्हाला कोणतीही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही। चला मी याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगते। प्ले स्टोअरमध्ये जायचे आणि शॉप 101 हे ॲप डाउनलोड करायचे आहे। ह्या ॲपवर आपल्याला साडी, कुर्ती, बेडशीट व टी शर्टसुद्धा हाय क्वालिटीचे होलसेल प्रोडक्ट दिसतील, ज्यांना तुम्ही घर बसल्या विकू शकता। फक्त तुम्हाला आवडायचं कॅटलॉग सिलेक्ट करा व आपल्या कुटुंबातील लोकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा। जेवढे प्रोडक्ट्सवर मार्जिन असेल तेवढे तुम्ही घर बसल्या कमवू शकता। ऑर्डर स्वीकारण्यासाठी ॲड टू कार्डवर क्लिक करा, कस्टमरचा ॲड्रेस टाका आणि पेमेंट मोडवर सिलेक्ट करा। कॅश ऑन डिलिव्हरी मोडवर सुद्धा ऑर्डर करू शकता। व्हॉट्सअप ॲपवर लिंकसुद्धा शेअर करू शकता, प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता। दर शुक्रवारी तुम्ही विकलेल्या प्रॉडक्टचे मार्जिन तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल। शॉप 101 ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आजच तुम्ही शॉप 101 ॲप डाउनलोड करा आणि घर बसल्या कमवा। धन्यवाद। आता ह्याच कढईत आपण आपली ज्वारी भाजून घेणार आहोत। ज्वारीसुद्धा आपल्याला जास्त भाजायची नाही आहे, तीसुद्धा आपण हाताने चेक करायची। आणि ज्वारीला आपल्या लाया फुटायच्या आधी आपण ही ज्वारी खाली उतरवायची असते, नाही तर तिला लाया फुटतात। ज्वारीसुद्धा आपण आता हाताने अशी चेक करायची गरम झाली आहे की नाही, आणि त्याला लाया फुटायच्या आधी ही सुद्धा आपण आता परातीमध्ये काढून घेऊया। आता आपण हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ भाजून घेणार आहोत। ही डाळ 1/2 किलो घेतली आपण। ह्याला आपण खरपूस भाजायचं नाही आहे कारण ही भाजणी आपण वड्यांसाठी, मी मगाशी सांगितलं आहे वडे आपण डीप फ्राय करणार आहोत त्यामुळे भाजणी काय जास्त भाजायची गरज नसते। चण्याची डाळसुद्धा आपली छान अशी भाजून झालेली आहे, ही सुद्धा मी अशी हाताने चेक करून दाखवते, बराच चटका लागतो आहे। दही आपण त्याच भाजणीच्या परातीत काढून घेऊया। आता त्याचमध्ये आपण उडदाची डाळसुद्धा आपल्याला त्याच जिन्नसप्रमाणे भाजायची आहे, जास्त भाजायची नाही आहे। हे सगळं प्रमाण माझं मिळून मसाल्यांपासून सगळं प्रमाण 2 किलोचं होतं। 2 किलोचे वडे आपल्या फॅमिलीला पूर्ण पुरेसे होतात। उडदाची डाळसुद्धा आपली भाजून झालेली आहे, ही सुद्धा मी आता आपल्या त्या मिश्रणामध्ये ओतली आहे। पोहेसुद्धा आपल्याला जर असे हाताला सोसते एवढे भाजून घ्यायचे आहेत। पोहे तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण पोह्याने आपले वडे चांगले खुसखुशीत होतात। पोहे आपले झालेले आहेत भाजून, तर हे सुद्धा मी काढून घेते। आता आपण धने भाजून घेणार आहोत। ह्याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। धने भाजले गेले की छान असा सुगंध सुटतो। हे
मसाले जे आपण भाजतोय हे आपण आता पिठात घालणार आहोत भाजणीमध्ये कोंबडी वड्याच्या, नाहीतर हे तुम्ही वेगळे सुद्धा भाजून पिठामध्ये घालू शकता. मी आधी जे वडे अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये मी वेगळा मसाला भाजून कसा स्टोअर करायचा तोही दाखवलाय. धने आपले भाजून झालेले आहेत, आता हेही आपण त्याच्यामध्ये घालतोय. आपण जिरं टाकतोय, त्यालाही सुगंध सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे जिरं सुद्धा. जिरं आपलं भाजून झालेलं आहे. ओवाली बडीशेप मी एक एक चमचा घेतलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये फक्त मेथी आणि जिरं वापरू शकता, पण मी ओवा आणि बडीशेप वापरलाय कारण ओवा आपल्याला पचायला चांगला असतो आणि बडीशेपने पण छान सुगंध येतो म्हणून मी घेतलेला आहे. जिरा आणि ओवा सुद्धा आपला भाजून झालेला आहे. 7-8 काळा मिरी घेतले, ती सुद्धा जराशी भाजून घेते. ती सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर घाला, आम्ही घालतो. त्यांनी सुद्धा वड्यांना जरा आपला एक खमंग तिखटपणा येतो. आता आपली कोंबडी वड्याच्या पिठाची भाजणी सगळी भाजून झालेली. आता मी गॅस बंद करते आणि ती कढई गरम असतेवेळीच मी त्याच्यामध्ये मेथी घालणार आहे, कारण मेथी जर आपण भाजली तर आपल्या जास्त कडवटपणा येतो वड्यांना, म्हणून मेथी जराशी हलकी अशी भाजून घ्यायची आहे. मेथी आपल्याला पाहिजे तेवढी गरम झालेली आहे. कोंबडी वडीच्या भाजणीमध्ये फक्त मेथी आणि धनेच वापरतात, पण आपण काही जास्त गोष्टी वापरल्या आहेत, त्या म्हणजे बडीशेप, ओवा, जिरं हे आपण वापरलेलं आहे आणि काळा मिरी. त्यांनी आपल्या वड्यांना छान असा खमंगपणा येतो. जे मसाले वापरलेत आणि ते तशा रीतीने भाजले तर आपले वडे छान खमंग होतात. खमंग अशी मालवणी वड्याची भाजणी तर आपली तयार झालेलीच आहे आणि त्याचे जर वडे तुम्हाला पाहायचे असतील तर माझा पुढचा एपिसोड नक्की पाहावा लागेल. आणि गेल्या वर्षी जे मी वडे टाकले होते ते तुम्हाला पाहायचे आहेतच आणि त्याच्यामध्ये मी पिठं घरात असलेल्या पिठांचे वडे केलेले आहेत. त्याच्यात वेगवेगळ्या टिप्स आहेत, त्या टिप्ससोबत तुम्ही ते वडेही पहा. आणि हो, परत किचन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.